नमस्कार, मी अनघा। आपल्या आर्टिस्टिक क्लस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। जसं की थंबनेलवरून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल, आजचा आपला व्हिडिओ आहे पोर्ट्रेटचा, आणि ते सुद्धा धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितचं पोर्ट्रेट आज आपण पाहणार आहोत। चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पोर्ट्रेटसाठी जो फोटो वापरणार आहोत त्याची A4 साईजमध्ये प्रिंट काढून घ्यायची। त्या प्रिंटवर 1 सेंटीमीटर मेजरमेंटनुसार ग्रिड्स बनवून घ्यायचे आहेत। आता यालाच दुसरी सोपी पद्धत म्हणजे प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे ड्रॉईंग ग्रिड मेकर नावाचं। त्या ॲपच्या सहाय्याने सुद्धा आपण हे अगदी 2 मिनिटांमध्ये हे ग्रिड्स बनवून घेऊ शकतो। मी त्याच ॲपचा वापर करून इथे ग्रिड्स बनवून घेतलेले आहेत। आता ग्रिड्स बनवलेल्या फोटोमध्ये हॉरिझेंटली आणि वर्टिकली किती ब्लॉक्स आहेत हे आपल्याला मेजर करून घ्यायचे आहे। रेफरन्स फोटोमध्ये हॉरिझेंटली आणि वर्टिकली प्रत्येकी 10-10 ब्लॉक्स आहेत, त्यामुळे ड्रॉइंग पेपरवर सुद्धा आपल्याला चारही बाजूंना 1-1 इंचाच्या अंतरावरती 10-10 पॉइंट्स मार्क करून घ्यायचे आहेत। सर्व पॉइंट्स काढून झाल्यानंतर प्रत्येक पॉइंट त्याच्या अपोजिट पॉइंट सोबत स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचा आहे। आता या लाईन्स ड्रॉ करताना हा प्रत्येक पॉइंट अपोजिट पॉइंट सोबत व्यवस्थित जोडला जात आहे ना याची काळजी घ्यायची आहे, कारण जर आपले ग्रिड्स व्यवस्थित आले नाहीत तर आपले पोर्ट्रेट सुद्धा चुकू शकते। ग्रिड्स बनवून झाल्यानंतर आपण त्या प्रत्येक ब्लॉकला नंबर देणार आहोत, म्हणजे पोर्ट्रेट बनवताना आपल्याला ब्लॉक रेफर करणं सोपं जाईल। सुरुवातीला ज्या ब्लॉकमधलं ड्रॉइंग मी करणार आहे तो ब्लॉक हॉरिझेंटली आणि वर्टिकली किती ब्लॉक्सच्या अंतरावरती आहे हे मेजर करून मी पेपरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे, आणि त्या पर्टिक्युलर ब्लॉकमधलं ड्रॉइंग मी मेजरमेंट घेत घेत ड्रॉ करत आहे। अशाच पद्धतीने इतर सर्व ड्रॉइंग मी हळूहळू मेजरमेंट घेऊन ड्रॉ करून घेणार आहे। संपूर्ण ड्रॉइंग ड्रॉ केल्यानंतर सर्व लाईन्स इरेज करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शेडिंग करताना आपल्याला ते सोपं जाईल।
आता शेडिंग साठी सुरुवातीला स्किन कलर आपण बेस टोन म्हणून यूज करणार आहोत। या इथे शेडिंग साठी मी कलर पेन्सिलचा वापर केलेला आहे। आपल्याला शेडिंग करताना लाइट टू डार्क अशा पद्धतीने शेडिंग करावे लागते, त्यामुळे बेस कलर झाल्यानंतर आपण डार्क टोनचा वापर करणार आहोत। आता रेफरन्स फोटोनुसार जिथे जिथे लाइट टोन्स आहेत किंवा जिथे जिथे डार्क टोन्स आहेत, कोणते कलर कुठे यूज झालेले आहेत हे पाहून आपण पेन्सिलचा कलर चेंज करत जाणार आहोत आणि हळूहळू लाइट टू डार्क अशा पद्धतीने कलर्स एकमेकांमध्ये मर्ज करणार आहोत। Thank you.
काय मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असेल अशी मी आशा करते. यासारखेच इतर काही स्केचिंगचे, शेडिंगचे आणि पोर्ट्रेटचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज नक्की पाहू शकता. आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हां, आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. बाय बाय.